हॅलो मित्रांनो, फिश फार्मिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण बघू शकता की हे फिश फार्मिंग आहे. यामध्ये एक केकड्याचं पण उत्पादन घेत आहे. तुम्हाला पण जर केकड्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर अशा प्रकारे हे ट्रेमध्ये खेकड्याचे पालन तुम्ही तुमच्या फार्ममध्ये करू शकता. जिथे तुमचे छोटे छोटे तलाव असेल तिथे तुम्ही हा उद्योग करू शकता. तर हा उद्योग करायसाठी तुम्हाला नेमकं काय हवं हे जे बघत आहे यावर ट्रे ठेवलेले आहे. हे ट्रे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याला छोटे छोटे जे होल राहते ज्यामधून केकडे निघणार नाही बाहेर असे तुम्ही कॅरेट मार्केटमधून घेऊ शकता. त्यानंतर असं पाईपच्या साह्याने त्याला असं अर्ध आतमध्ये आणि अर्ध बाहेर ज्यामधून तुम्हाला केकड्यांना असं हे जे छोट्या छोट्या होलमधून फिश टाकत आहे हे बघा असा हा त्यांचा चारा आहे. हे तुम्हाला फिश पण आणावं लागेल आणि प्रत्येक एका ट्रेमध्ये एक एक फिश टाकायची. रोज एक पण टाकले तरी चालेल. आणि हे खेकडे लवकर मोठे होते आणि या खेकड्यांना मागणी पण पुष्कळ आहे. समजा एक खेकडा तुमचा 1 ते 1.5 किलो झाला तर 2000 ते 2500 रुपये रेट आहे त्याचे. मागणी 5-स्टार हॉटेलमध्ये मार्केटमध्ये पण तुम्ही 2000-2500 सहजपणे मिळू शकता. हे बघा प्रत्येक ट्रेमध्ये एक मछली सोडत आहे आणि रोज एक सोडायची. असं काही नाही की सकाळी एक संध्याकाळी एक असं सोडलीच पाहिजे असं काही नाही आहे. पण रोजची एक टाकायची. यामध्ये यांचं फिश फार्मिंग पण चालू आहे. खाली फिश आहे आणि जे वरती तरंगत दिसत आहे हे ट्रे हे केकड्यांचं पालन आहे. म्हणजे फिशचं पण चालू आहे यांचं आणि केकड्यांचं पण चालू आहे. हे बघा पुष्कळ क्वांटिटीमध्ये यांचं हे केकड्याचं पालन चालू आहे. हे बघा आता तुम्हाला दाखवतो की हे खेकडे काढून दाखवणार आहे की हे खेकडे किती झालेले आहे किती वेट आहे यांचं बघू शकता तुम्ही. एक हे असे काढले जाते. त्यानंतर बांबूच्या साह्याने याला तरंगवत जाते. म्हणजे पूर्ण ट्रे हे बघा ही आहे खेकडे. यामध्ये 2-3 व्हेरायटी आहे. तुम्हाला मार्केटमध्ये जिथून तुम्ही फिश घेता तिथून हे खेकडे पण तुम्हाला सहजपणे मिळू शकते. हा जवळपास 1/2 KG वर झालेला आहे बघू शकता. त्यामध्ये अदर काहीच नाही आहे. यामध्ये रोग वगैरे काही राहत नाही त्यामुळे हे फिशपेक्षा तरी चांगलं वाटतं मला. बघा मग. आणि त्यानंतर जर तुम्हाला विकायचं असेल तर हे आता एक कुणी 1/2 KG विकते कुणी 1 KG विकते कुणी 2 KG विकते. त्यानंतर असं त्यांना पकडून त्यांचे जे जे बाल असते म्हणजे जे ज्याने तो डसते ते असं दोरीच्या साह्याने बांधून त्यांना मार्केटमध्ये न्यावं लागतं. आणि त्याला मरू नये मारायचं नाही. मारलं की त्याची किंमत कमी होते. त्याला जिवंतपणीच त्याचे असे हात जे समोरचे दात आहे ते बांधून त्याला मार्केटमध्ये न्यावं लागतं. हे बघू शकता. आणि त्यानंतर त्यांच्या हातांना कसं बांधायचं हे पण बघू शकता तुम्ही. हे बघा हे असं त्यांच्या हे जी दोरी दिसते ना हे त्यांच्या यांना असं बांधून ते न्यावं लागतं मार्केटमध्ये. बांधायची प्रक्रिया जर बघायची असेल तर ते बघा. 1 मिनिट हे बघा हे अशी नायलनची दोरी घेऊन त्याला असं राऊंड राऊंडमध्ये त्याचे पूर्ण हात वगैरे असं बांधून म्हणजे समोरच्यांना पकडायला त्रास नाही असं करून त्यांना पूर्ण मार्केटमध्ये न्यावं लागतं. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.